हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आपण मागच्या चार व्हिडिओजमध्ये कोऑर्डिनेट सिस्टीमबद्दल पाहिले. त्यामध्ये आपण अनेक जॉमेट्रिक फिगर्स व त्या रिलेटेड कोऑर्डिनेट सिस्टीमचे फॉर्म्युले पाहिले व तसेच एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला पाहिला. कोलिनियर म्हणजे काय ते पाहिले. आज आपण कोऑर्डिनेट सिस्टीमच्या शेवटच्या लेक्चरमध्ये अजून काही एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, तरी आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द सेंटर ऑफ द सर्कल सर्कमस्क्राइबिंग द ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर -3, -1, -1, 3 and 6, 2. फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. ओके, म्हणजेच आपणास काय विचारले बघा की फाइंड द सेंटर ऑफ द सर्कल सर्कमस्क्राइबिंग द ट्रायंगल हुज व्हर्टायसेस दिलेत आपल्याला. ओके, ट्रायंगलचे व्हर्टायसेस आपणास इथे दिलेले आहेत. ओके, आणि फाइंड द रेडियस ऑफ सर्कल विचारलेला आहे. ओके, मग आपल्याला दोन गोष्टी विचारल, एक तर सेंटर ऑफ सर्कल विचारलेला आहे आणि दुसरी गोष्ट काय विचारलेली आहे, रेडियस ऑफ सर्कल. ओके, मग आपण अगोदर डायग्राम काढून घेऊया. ट्रायंगल काढला. ओके, ट्रायंगल काढल्यानंतर त्यात काय सर्कल एक फाइंड काढलेला आहे, आपण ड्रॉ केलेला आहे. ओके, मग हा जो काय आपला मध्ये सेंटर येतोय तर त्याला काय म्हणणार आपण, सर्कम सेंटर. ओके, याला काय म्हणणार आहे, सर्कम सेंटर. ओके, आपल्या सर्कम सेंटरची डेफिनेशन पण झालेली आहे. हा सर्कम सेंटर आहे म्हणजे हा पी बी, पी ए आणि पी सी हा काय तुमचा रेडियस असणार आहे. बघा, कारण की हे तिन्ही पण सेमच आहे. ओके, सर्कल वाले त्या मग ही काय असणार, आपली रेडियस असणार आहे. मग ए पॉइंट आपल्याला काय, ए चे कॉर्डिनेट्स काय दिले आहेत, -3, -1, बी चे काय, -1, 3 आणि सी चे काय दिलेले आहेत, 6 आणि 2 दिलेले आहेत. ओके, मग आपण काय फाइंड करायचंय, रेडियस म्हणजे पी बी किंवा पी ए किंवा पी सी फाइंड करायचं. ओके, आणि दुसरी गोष्ट काय, सेंटर. सेंटर काय, सर्कलचा सेंटर म्हणजे काय, पी. पी चे कॉर्डिनेट्स आपणास फाइंड करायचे आहेत. ओके, तर ठीक आहे, म्हणजे आपण आता पी चे कॉर्डिनेट्स आपल्याला माहित नाहीत फाइंड करायचे, मग त्याला आपण काय मानूया, कॉर्डिनेट्स एच के मानूया. ओके, मग सोल्युशन पाहूया आपण. लेट पी ऑफ एच के बी द सर्कम सेंटर ऑफ द सर्कल. ओके, देन आपल्याला माहिती आहे, मी आता सांगितले की पी ए, पी बी आणि पी सी हे काय तुमचे रेडियस आहे, रेडियस काय असते, सेम असते. ओके, त्यामुळे पी ए इक्वल टू पी बी इक्वल टू पी सी. ओके, तिघांचं काय करायला आपण स्क्वेअर केला, म्हणजे पी ए स्क्वेअर इक्वल टू पी पी स्क्वेअर इक्वल टू पी सी स्क्वेअर. ओके, मग आपल्याला इम्प्लाईज, आता इथं आपण काय यूज करणार, डिस्टन्स फॉर्म्युला. आपल्याला झालेला आहे पहिल्याच लेक्चरमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो, की आपल्याला समजा दोन पॉईंट दिले, x1 y1 आणि x2 y2, तर काय असतो, अंडररूट मध्ये x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, पण ते काय असतो, लेंथ असते पी ए, डिस्टन्स असतो. ओके, पण इथं स्क्वेअर असल्या मग स्क्वेअर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आता पी ए बघूया, पी ए चं मग काय असणार आहे, पी चे कॉर्डिनेट्स काय दिले आहेत आपल्याला, एच के, आणि ए चे काय दिले आहेत, -3, -1. ओके, मग एच मायनस थ्री, एच मायनस आणि -3 म्हणजे काय होणार, प्लस, म्हणजे एच +3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस के मायनस आणि मायनस प्लस के +1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं डिस्टन्स फॉर्म्युला युज केला. प्लस आता पी बी. ओके, पी बी चं म्हणजे काय असणार आहे, एच -, प्लस म्हणजे +1 होणार आहे, एच +1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस के -3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू पी सी स्क्वेअर, एच -6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस के -2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आपण काय यूज केलेला आहे, डिस्टन्स फॉर्म्युला यूज केलेला आहे. ओके, ठीक आहे. मग दस काय असेल, मी पहिले दोन इक्वेशन घेतले. ओके, हे इक्वल टू हे घेतलेलं आहे, ठीक आहे. मग त्यानुसार आपण काय यूज केलं, हे सिम्प्लिफिकेशन केलं, एक्सपान्शन. आपल्याला माहित आहे एक्सपान्शन की ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, ए स्क्वेअर प्लस 2ab + b², मग त्या पद्धतीने आपण ह्याचा स्क्वेअर करून घेतलेला आहे. मग काय असणार आहे, एच स्क्वेअर प्लस 6h प्लस 3² 9 प्लस त्याचं पण एक्सपान्शन केलं, के स्क्वेअर प्लस 2k + 1 इक्वल टू त्याचं पण एक्सपान्शन केलं, एच स्क्वेअर प्लस 2h + 1 प्लस के -3 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन केलं, काय असतं, ए -b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, ए स्क्वेअर -2ab + b². ओके, मग याचं काय असणार आहे, के स्क्वेअर -6k + 9. ओके, ठीक आहे. एच स्क्वेअर इकडे दिसतोय, इथं एच स्क्वेअर दिसतो, काय होणार आहे, कॅन्सल. इथं के स्क्वेअर दिसतो, इथं के स्क्वेअर काय होणार आहे, कॅन्सल. ओके, इथं 6h दिसतो, इथं 2h, इकडे गेलो काय नाही, -2h, म्हणजे 6h -2h काय असणार आहे, 4h. ओके, ठीक आहे. नंतर 2k आणि इकडे काय दिसतंय, -6k, -6k LHS ला घेतलं, मग काय होणार आहे, +6k आणि +2k म्हणजे काय, 8k. आणि नंतर
9 plus 1 किती 10 ओके आणि 1 plus 9 किती 10 आणि 10 आणि 10 काय होणार आहे कॅन्सल होऊन जाणार म्हणजे 4h plus 8k इक्वल टू काय होणार आहे 0 मग यातन काय येणार आहे 4 कॉमन काढला आपण ओके 4 कॉमन काढल्यानंतर आणि डिवाइड केलं म्हणजे काय येणार आहे h plus 2k इक्वल टू 0 4 डिवाइड झालं म्हणजे 0 upon 4 कसं नाही 0 इम्प्लाइज h इक्वल टू काय मिळालं आपल्याला माइनस 2k त्याला आपण काय म्हणलं इक्वेशन नंबर 1 म्हटलेले आहे काय घेतलं आपण पहिले दोन इक्वेशन घेतलेले आता काय करणार आपण हे सेकंड आणि थर्ड घेणार आहोत आणि ते पण याच पद्धतीने एक्सपान्शन करणार आहोत ओके मग काय h plus 1 bracket square equal to plus k minus 3 bracket square equal to h minus 6 bracket square plus k minus 2 bracket square ठीक आहे हे जे एक्सपान्शन केलं h square plus 2h plus 1 plus k square minus 6k plus 9 equal to h square minus 12h plus 36 एक्सपान्शन करतोय ओके प्लस k square minus 4k plus 4 ओके तुम्ही तुम्हाला समजा फॉर्म्युला माहित नसेल तर तुम्ही गुणाकार करू शकता k minus 2 into k minus 2 त्या पद्धतीने म्हणून केलं तरी पण हेच येणार आहे ओके ठीक आहे मग h square कॅन्सल k square कॅन्सल होईल इथं 2h आहे minus 12h इकडे येणार प्लस म्हणजे प्लस 12h प्लस 2h म्हणजे काय येणार आहे 14h ओके minus 6k आणि हे इकडे येणार प्लस म्हणजे minus 6k plus 4k काय येणार आहे minus 2k ओके 1 plus 9 किती 10 आणि इकडे 36 plus 4 किती येणार आहे 40 येणार आहे 40 इकडे गेला minus 40 येणार ओके म्हणजे 10 minus 40 minus 30 ओके इक्वल टू 0 यातून कॉमन काय निघेल 2 कॉमन निघेल काय राहील इन टू ब्रॅकेट मध्ये 7h minus k minus 15 इक्वल टू 0 ओके 2 इकडे जाईल डिवाइड होईल 0 upon 2 0 म्हणजे 7h minus k minus 15 इक्वल टू 0 म्हणजे हेर ते देअर फोर काय असेल 7h minus k इक्वल टू 15 त्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं पण आपण इक्वेशन 1 नुसार h इक्वल टू काय आलं आपलं minus 2k ते इक्वेशन 2 मध्ये पुट करून घेऊया ओके पुट h इक्वल टू minus 2k इन इक्वेशन 2 वी हॅव 7 इनटू minus 2k minus k इक्वल टू 15 7 इनटू minus 2 काय येणार minus 14 इनटू k minus k इक्वल टू 15 minus 14k minus k म्हणजे minus 15k equal to 15 ओके देअरफोर k equal to minus 15 इकडे डिवाइड होईल minus 15 upon 15 किती येणार आहे 1 येईल आणि हे minus sign म्हणजे काय k ची व्हॅल्यू काय आपल्याला मिळाली minus 1 k ची व्हॅल्यू minus 1 मिळाली तर h ची व्हॅल्यू काय इथे पुट करायची minus 2 into minus 1 काय येणार आहे 2 h ची व्हॅल्यू काय मिळणार आपणास h मिळाला आपल्याला 2 ओके दस द सर्कम सेंटर इज hk ना h काय मिळालं आपल्याला 2 आणि k काय मिळालं minus 1 मग सर्कम सेंटर p काय मिळालं आपल्याला 2 minus 1 ओके म्हणजे p कोऑर्डिनेट्स काय मिळालं आपल्याला 2 आणि minus 1 आता आपणास काय विचारलेलं आहे रेडियस ऑफ सर्कम सर्कल इज pa pa किंवा घ्या pb किंवा pc काही घेतलं तरी चालेल ओके मग मी pa घेतलं pa इक्वल टू अंडर रूट मध्ये आपल्या इथं काय p चे कोऑर्डिनेट्स काय 2 आणि minus 1 आणि a चे काय मिळाले आपल्याला सॉरी आपण इथे b चे कोऑर्डिनेट्स घेतलेले आहेत minus 1 आणि 3 असते ओके मग बघा अंडर रूट मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला यूज करावा लागेल pb चं रेडियस फाइंड करण्यासाठी काय असणार आहे x2 minus x1 म्हणजे 2 minus ऑलरेडी b चं काय minus 1 आहे ओके minus आणि minus काय होणार आहे प्लस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस minus 1 आणि तिकडे काय 3 आहे आणि minus म्हणजे minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर ओके इक्वल टू अंडर रूट मध्ये 2 प्लस 1 3 3 चा स्क्वेअर 9 प्लस माइनस 1 माइनस 3 माइनस 4 1 माइनस 4 चा स्क्वेअर प्लस 16 ओके 9 प्लस 16 काय येणार आहे अंडर रूट मध्ये 25 आणि रूट 25 काय असणार आहे 5 ओके म्हणजे रेडियस ऑफ सर्कम सर्कल इज काय मिळालं आपल्याला 5 युनिट ओके व्हिच इज रिक्वायर आंसर ठीक आहे नेक्स्ट एग्जांपल पाहूया आपण शो दॅट इफ एक्स वाय कोऑर्डिनेट्स बी एनी पॉइंट ऑन द लाईन जॉइनिंग ए 0 अँड 0 बी देन एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू 1 हे आपणास प्रूव करायचं आहे ओके ठीक आहे पण अगोदर गिवन काय दिले ते व्यवस्थित वाचून घ्यायचं ओके सिन्स काय दिले आपल्याला एक्स वाय बी एनी पॉइंट ऑन द लाईन जॉईनिंग कॉर्नर्स काय ए 0 अँड 0 बी म्हणजेच काय दिले हा कॉर्नर्स दिलाय ओके ह्या लाईनवर दिलेला आहे या पॉईंट काय दिले आपण जॉईनिंग द ए 0 आणि 0 बी म्हणजे हे तिन्ही कॉर्नर्स काय असणार आहेत आपले कोलिनियर असणार कारण एकाच लाईनवर हे तीन काय असणार आहे आपल्याला कॉर्डिनेट्स एका लाईनवर असणार त्यामुळे हे काय असणार आहे तो आपले
कोलिनियर. ओके मग कोलिनियर असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय जॉइनिंग देम इज काय असणार आहे, झिरो. हे आपल्याला मागच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे की कोलिनियर असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो, झिरो असतो. ओके ठीक आहे. मग देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 डिटर्मिनंट एक्स वन वाय वन वन एक्स टू वाय टू वन आणि एक्स थ्री वाय थ्री वन. ओके आता इक्वल टू आपल्याला काय, झिरो, कारण कोलिनियर आहे. ओके म्हणजे 1/2 डिटर्मिनंट मध्ये एक्स वन वाय वन काय एक्स वाय आणि वन, नंतर एक्स टू वाय टू काय ए झिरो आणि वन, आणि एक्स थ्री वाय थ्री काय ए झिरो बी आणि वन इक्वल टू झिरो. ठीक आहे. मग हे 1/2 इकडे घेतलं काय आहे, 2 × 0 झिरो. ओके त्यामध्ये 1/2 कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. मग आता डिटर्मिनंट व्यवस्थित बघा, डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो, एक्स इंटू ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे हा रो आणि हा कॉलम काय करायचं, इलिमिनेट. मग डिटर्मिनंट मध्ये काय राहील, 0 1 बी आणि वन, मग 0 × 1 झिरो, मायनस बी इंटू वन बी. ओके आता इथं प्लस नंतर परत इथं मायनस, मायनस वाय इंटू हा कॉलम आणि हा रो इलिमिनेट करायचा, मग ए इंटू वन ए, नंतर 0 × 1 झिरो. ओके प्लस 1 × हा कॉलम हा रो इलिमिनेट करायचा, ए इंटू बी ए बी, मायनस 0 × 0 झिरो इक्वल टू झिरो. ओके मग देअरफोर एक्स इंटू झिरो काय असणार, झिरो मायनस बी मायनस बी, म्हणजे एक्स इंटू मायनस बी काय असणार, मायनस एक्स बी. नंतर त्याच पद्धतीने काय असणार आहे, वाय मायनस वाय इंटू ए मायनस वाय ए. ओके प्लस 1 × ए बी ए बी. ओके इक्वल टू झिरो. ठीक आहे. मग हे दोन्ही टर्म तिकडे घेऊया, म्हणजे प्लस होऊन जाईल, म्हणजे बी एक्स एक्स बी लिहा किंवा बी एक्स लिहा काय फरक पडत नाहीये. ओके मग मग काय असणार, बी एक्स प्लस ए वाय इक्वल टू ए बी. मग काय असेल, ए बी न दोन्ही साईडला डिवाईड करून घेऊया, म्हणजे बी एक्स प्लस ए वाय अपॉन ए बी इक्वल टू ए बी अपॉन ए बी वन. ओके मग ए बी ने प्रत्येकाला काय करू, डिवाइड सेपरेट डिवाइड करून घेऊया, बी एक्स अपॉन ए बी प्लस ए वाय अपॉन ए बी इक्वल टू वन. इथं काय कॅन्सल होईल, बी बी काय होणार आहे कॅन्सल, म्हणजे काय शिल्लक राहील, एक्स अपॉन ए प्लस इथं काय कॅन्सल होईल, ए आणि ए कॅन्सल, म्हणजे काय राहील, वाय अपॉन बी इक्वल टू वन, विच इज रिक्वायर प्रूफ. हेच आपणास दाखवायचं होतं आणि आपण इथं हे प्रूफ केलेलं आहे, विच इज रिक्वायर आन्सर. ओके आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल काय सांगितलं बघा, द एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल हुज अँग्युलर पॉइंट्स टेकन इन ऑर्डर आर, कॉर्डिनेट्स दिल्यात बघा, 1 2 मायनस फाईव्ह सिक्स सेवन मायनस फोर अँड एच मायनस टू बी झिरो, देन शो दॅट एच इक्वल टू थ्री. म्हणजे आपल्याला ही एच ची कॉर्डिनेट्स आहे ना, एक्सचा तो काय फाईंड करायचा आहे, थ्री येतोय तो दाखवायचा आहे. ओके मग आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण पाहिलेला आहे फॉर्म्युला की द एरिया ऑफ क्वाड्रिलेटर इन दिस केस इज गिव्हन बाय एरिया इक्वल टू 1/2 डिटर्मिनंट मध्ये काय असतो, एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री आणि एक्स फोर वाय फोर. ओके आपण इक्वल टू आपणास काय दिलेलं आहे, झिरो, त्यामुळे इक्वल टू झिरो म्हटलेलं आहे. म्हणजे 1/2 एक्स वन वाय वन काय दिलंय, 1 2, नंतर एक्स टू वाय टू काय दिलंय, मायनस फाईव्ह सिक्स, नंतर काय दिलंय, एक्स थ्री वाय थ्री सेवन मायनस फोर लिहिलेलं आहे आणि एच मायनस टू दिलेलं आहे. ओके आता बघा मी सिम्प्लिफिकेशन कसं करतोय. देअरफोर आपणास मी सांगितलेल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण एक्झाम्पल घेतलं होतं. ओके 1/2 ब्रॅकेटमध्ये बघा तिरकस गुणाकार करायचा, 6 × 1 सिक्स प्लस प्लस काय येते ते पण सांगतो, मायनस असतो ऑलरेडी, मायनस आणि मायनस फाईव्ह इंटू टू मायनस टेन, मायनस मायनस प्लस. ओके हे तिरकस गुणा झाला. आता या दोघांचा मायनस फाईव्ह इंटू मायनस फोर 20 मायनस 7 × 6 मायनस 42, त्यामुळे 20 − 42 प्लस. आता या तिरकस गुणाकार, 7 × −2 मायनस 14 मायनस एच इंटू मायनस फोर मायनस फोर एच, मायनस मायनस प्लस फोर एच. ओके नंतर हे आणि हे एच इंटू टू टू एच मायनस आणि मायनस 2 × 1 मायनस टू, म्हणजे मायनस मायनस प्लस टू इक्वल टू झिरो. ओके ठीक आहे. 1/2 इकडे घेतलं का नाही, झिरो होणार आहे आणि सिम्प्लिफिकेशन केलं. ओके मग इथं काय असणार आहे, इथं फोर एच प्लस टू एच काय येणार आहे, सिक्स एच. मग आणि दोघांचं सगळ्यांचं सिम्प्लिफिकेशन केलं काय येणार आहे, मायनस 18 इक्वल टू झिरो. ठीक आहे. मग देअर फोर सिक्स एच इक्वल टू मायनस 18 आर एच एसला गेलो काय येणार, प्लस 18, त्यामुळे एच इक्वल टू 18/6, म्हणजे एच इक्वल टू काय मिळाला, 3. हेच आपणास दाखवायचं होतं का, एच इक्वल टू 3 फाईंड केलं, एच इक्वल टू 3, विच इज रिक्वायर प्रूफ. ओके आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल इंटरेस्टिंग आहे, व्यवस्थित समजून घ्या, खूप सोपं आहे. द पॉइंट्स क्यू ऑफ 9 14 अँड आर ऑफ ए बी आर सिमेट्रिक विथ रिस्पेक्ट टू द पॉइंट 5 3.
okay, then the coordinates of the point R of AB are, options dile 7, 17 upon 2, 13, 25, 1, minus 8 and none of these, okay. ठीक आहे मग आता बघा व्यवस्थित समजून घ्या आपणास काय दिलेले आहे दोन पॉइंट दिलेले आहेत ओके सिंस q ऑफ 914 एंड r ऑफ ab आर सिमेट्रिक विथ रिस्पेक्ट टू द पॉइंट 53 सिमेट्रिक म्हणजे काय त्यांचे दोन तुकडे होतात ओके म्हणजे एक लाइन घेतली आपण म्हणजे दैट इज काय म्हटलं बघा एक लाइन दिली आणि त्याचे तुकडे कोणत्या पॉइंटने घेतलेले आपण 53 ओके म्हणजे आपला 53 काय झालेला या दोन पॉइंट लाइन मधल्यांचा काय असणार आहे मिड पॉइंट असणार आहे ओके कारण सिमेट्रिक चा मीनिंग काय की समान भाग करणे ओके ठीक आहे मग काय असेल दैट इज 53 इज अ मिड पॉइंट ऑफ q ऑफ 949 r ऑफ ab ठीक आहे मग बघा इथं पण डायग्राम काढलेले आहे तुम्हाला समजण्यासाठी q ऑफ काय असेल 914 r ऑफ काय असेल ab कारण का सिमेट्रिक दिले म्हणजे काय असणार आहे तर पार्टिशन सेम तुकडे होणार आहेत ओके त्यांचे पॉइंट दिले आपल्याला ज्या पॉइंट न तुकडे होणार आहेत तो काय दिलेला आपल्याला 53 दिलेला आहे ओके ठीक आहे मग आपणास मिड पॉइंट फॉर्म्युला माहित आहे ओके प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेले आहेत मिड पॉइंट फॉर्म्युला काय सांगतो की एखादा या मिड पॉइंटचा कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे असतील तर फॉर्म्युला काय असतो एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू इक्वल टू एक्स तसंच वाय इक्वल टू काय असतो वाय वन प्लस वाय टू अपॉन टू ओके फॉर्म्युला कसं आहे मिड पॉइंट फॉर्म्युला आहे मग त्या पद्धतीनं नाईन प्लस ए अपॉन टू नाईन प्लस ए अपॉन टू इक्वल टू किती दिले एक्स फाईव्ह अँड 14 प्लस बी अपॉन टू इक्वल टू किती दिलेलं आहे 3 ओके तिरकस गुणाकार 2 इंटू फाईव्ह 10 9 प्लस ए इक्वल टू 10 मग इक्वल टू किती मिळालं 10 मायनस 9 म्हणजे किती मिळालं ए इक्वल टू 1 अँड 2 इंटू 3 6 14 प्लस बी इक्वल टू 6 मग बी इक्वल टू काय 6 मायनस 14 म्हणजे बी ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला मायनस 8 ओके म्हणजे आर ऑफ ए बी आपणास फाईंड करायला सांगितलं आर ऑफ ए बी ए किती मिळाला 1 आणि बी किती मिळाला मायनस 8 ऑप्शन आहे का 1 मायनस 8 आहे म्हणजे ऑप्शन सी करेक्ट असेल ओके ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण अजून एक बघा द एरिया ऑफ ट्रायंगल इज 5 स्क्वेअर युनिट टू ऑफ इट्स व्हर्टायसेस आर 2 1 अँड 3 मायनस 2 द थर्ड व्हर्टेक्स लाईज ऑन वाय इक्वल टू एक्स प्लस 3 फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ थर्ड व्हर्टेक्स ओके मग आपल्याला पहिलं काय दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल दिलेलं आहे 5 स्क्वेअर युनिट आणि दोन ट्रायंगलला तीन व्हर्टायसेस असतात त्यातले दोन व्हर्टायसेस आपल्याला काय दिलेले आहेत कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत ओके आणि तिसरा व्हर्टायसेस आपल्याला काय फाइंड करायचं आहे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचं आहे पण ते तिसरा व्हर्टायसेस लाईज ऑन काय दिलेलं आहे इक्वेशन वाय इक्वल टू एक्स प्लस 3 म्हणजे हे इक्वेशन काय करतो ते थर्ड व्हर्टेक्स काय करतो सॅटिस्फाय करतो ओके ठीक आहे मग थर्ड व्हर्टेक्स से कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत मग ते थर्ड व्हर्टेक्स कोऑर्डिनेट्स आपण काहीतरी मानूया ओके बघूया आपण सोल्युशन लेट एच के बी द थर्ड व्हर्टेक्स ऑन लाईन दिलेले वाय इक्वल टू एक्स प्लस 3 ओके म्हणजे हे व्हर्टेक्स आपण मानलेले ते व्हर्टेक्स हे इक्वेशन काय करतो सॅटिस्फाय करतो म्हणजे वी हॅव एक्स काय आपला एच आणि वाय काय के कोऑर्डिनेट्स आहेत ना ओके मग इथं पुट करून घेऊया म्हणजे के इक्वल टू काय असेल एच प्लस 3 आपण एक इक्वेशन नंबर 1 मिळालं आता आल्सो गिवन आपणास अजून काहीतरी दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल इज 5 स्क्वेअर युनिट दिलेले ओके आल्सो एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय देम इक्वल टू 5 स्क्वेअर युनिट पण आपणास फॉर्म्युला माहिती आहे 1 अपॉन 2 डिटर्मिनंट मध्ये एक्स वन वाय वन वन एक्स टू वाय टू वन एक्स थ्री वाय थ्री वन इक्वल टू 5 दिलेला ओके मग व्हॅल्यूज पुट करून घ्या 1 अपॉन 2 डिटर्मिनंट मध्ये एक्स वन वाय वन काय 2 1 आणि 1 नंतर 3 मायनस 2 1 आणि थर्ड व्हर्टायसेसचे काय दिलेले आहेत आपल्याला कोऑर्डिनेट्स काय एच के आणि 1 इक्वल टू 5 ठीक आहे मग 1 अपॉन 2 तिकडे घेतलं म्हणजे मल्टिप्लाय होईल 5 इंटू 2 किती येईल 10 इक्वल टू 10 आलेला आहे आता इथं काय डिटर्मिनंट सोडवायचा व्यवस्थित सॉल्व करा 2 घेतला ओके प्लस मायनस प्लस असते इथं 2 इंटू हा कॉलम आणि हा रो काय इलिमिनेट मायनस 2 इंटू 1 मायनस 2 मायनस के इंटू 1 मायनस के पर इथं काय असणार मायनस साईन असतं मायनस 1 इंटू ब्रॅकेट मध्ये हा कॉलम हा रो इलिमिनेट करायचा मग 3 इंटू 1 3 एच इंटू 1 एच मायनस एच प्लस इथं प्लस असणार प्लस मायनस प्लस प्लस 1 इंटू ब्रॅकेट मध्ये हा कॉलम हा रो इलिमिनेट करायचा किंवा डिलीट करायचा मग 3 इंटू के 3 के मायनस आणि मायनस 2 इंटू एच मायनस 2 एच मायनस मायनस प्लस म्हणजे 2 एच इक्वल टू 10 ओके 2 इंटू मायनस 2 मायनस 4 2 इंटू मायनस के मायनस 2 के मायनस 1 इंटू 3 मायनस 3 प्लस मायनस 1 इंटू मायनस एच प्लस एच प्लस 1 इंटू 3 के 3 के आणि 1 इंटू 2 एच 2 एच प्लस 2 एच इक्वल टू 10
ओके मैं सिंप्लिफिकेशन के लिए 3h h प्लस 2h 3h आणि माइनस 2k प्लस 3k प्लस k माइनस 4 माइनस 3 माइनस 7 इक्वल टू 10 मैं 3h प्लस k इक्वल टू क्या येणार माइनस 7 इकडे गेलो प्लस 7 विल 10 प्लस 7 17 तेले इक्वेशन नंबर 2 मिळालं पण इक्वेशन 1 नुसार k ची व्हॅल्यू मिळाली ती k ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करा ओके पुट k इक्वल टू h प्लस 3 इन इक्वेशन 2 वी हैव काय असेल 3h प्लस k ची व्हॅल्यू h प्लस 3 इक्वल टू 17 मग 3h प्लस h 4h इक्वल टू 17 माइनस 3 ओके 14 म्हणजे 4h इक्वल टू 14 मग h इक्वल टू काय असेल 14 अपॉन 4 मी इथं 2 ने भाग जातोय ओके म्हणजे 7 अपॉन 2 मग h किती मिळालं आपल्याला 7 अपॉन 2 ओके मग पुट h इक्वल टू 7 अपॉन 2 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करून घेतलं ओके h तक पुट करायचं 7 अपॉन 2 ठीक आहे मग काय असणार k इक्वल टू 7 अपॉन 2 प्लस 3 मग काय असेल k इक्वल टू तिरकस गुणाकार ओके 7 प्लस 2 इनटू 3 6 अपॉन 2 छेद सेम केला ओके म्हणजे तिरकस गुणाकार छेद काय होता आपला सेम होतो ओके 7 प्लस 6 अपॉन 2 इक्वल टू 7 प्लस 6 काय येणार आहे 13 अपॉन 2 ओके दस द कोऑर्डिनेट्स ऑफ द थर्ड व्हर्टेक्स आर 7 अपॉन 2 आणि 13 अपॉन 2 कारण की h आणि k फाइंड करायचा आहे h काय मिळाला आपल्याला 7 अपॉन 2 आणि k काय मिळाला 13 अपॉन 2 व्हिच इज रिक्वायर्ड आंसर इथे आपला कोऑर्डिनेट सिस्टम हा चैप्टर संपलेला आहे ओके त्यावरील एग्जांपल आपण घेतलेले आहे मी ज्या ज्या 20 असाइनमेंट दिलेले तुम्हाला 3 ते 4 असाइनमेंट ते तुम्ही प्रामाणिकपणे सॉल्व करा जिथे अडचणीत येईल तिथे मला विचारा तुम्ही विचारत नाही बिंदास्त विचारा कोण छोटी का छोटी शंका असेल ते तुम्ही बिंदास्त विचारा ओके आता नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट चैप्टर स्ट्रेट लाइन चालू करणार आहोत थँक्यू सो मच